निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। विधानसभा 2019 निमित्तानं माननीय सदाभाऊ पाटील यांच्या प्रचारात आज मंचावरती सर्व उपस्थित मान्यवर आपण सर्व बंधू भगिनी व मित्र, बेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये। आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6, शालिमार वॉर्ड शेजारी, जय भवानी मेडिकल समोर, मायनी रोड, विटा। भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक अभ्यासू, संस्कारशील, एक संयमी नेतृत्व ज्यानं आजपर्यंत हयातीत कुणाची जिरवाजिरवीचं, कुणाची तोंड बघून काम करण्याचं असं कधीच बाब केलं नाही बोल तुम्ही, एवढं मी आपल्याला अभिमानानं सांगू शकतो। हे एक उदाहरण म्हणून आपण एक साईडच्या मतदारसंघात एक थोडी नजर घालू। पेडेगाव वांगी असेल किंवा साईडचे पतरो साहेबांनी सुदगिरणी उभा केली, देशमुखांनी सुद्धा सुदगिरणी उभा केली, साहेबांनी कारखाना उभा केला, देशमुखांनी कारखाना उभा केला, कदम साहेबांनी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, देशमुखांनी सुद्धा शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। माझा म्हणण्याचा तात्पर्य असा फक्त आपण जरा आपल्या भागामध्ये ह्याच गोष्टी जरा बघूया। कडेगाव वांगीमध्ये कसं झालं, विरोधकांमध्ये किंवा सत्ताधारीमध्ये एकमेकांची चुरस होती, पण विकासाच्या बाबतीत सुद्धा त्यांची चुरस होती, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध व्हावा। तीच गोष्ट आपण जर आपल्या भागामध्ये बघितलं तर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, मान्य दादांच्या मार्गदर्शनाखाली सुदगिरणी असो, शैक्षणिक संस्था असो, कारखाना असो, विटा नगरपालिका विटा नगरपालिका जिल्हास्तरीय एमआयडीसी असो, ज्या या सगळ्या सर्व गोष्टीतून उपलब्ध होणारा बेरोजगारांना रोजगार, आणि हेच हीच गोष्ट जर विरोधकांच्या बाबतीत आपण जर भाव बघितली तर जास्त सांगायची काही वेगळी गोष्ट नाही, सगळं लुबाडल्याशिवाय त्यांनी काही केलं नाही। यशवंत कारखाना सारखा 2 कोटी फायदा असणारा कारखाना यांनी यांच्या हातात आल्यानंतर खाल्ला, गोर गरीब जनतेच्या अक्षरशः शेतीवर सातबाऱ्यावरती बोजा पडले, ही वाईट सगळं बाप कधी आमच्या भाऊंनी केलं नाही, आज हयातीत केलं नाही, या पुढे सुद्धा आमच्या साहेबांनी आम्हाला असले संस्कार दिले नाही, त्यामुळे आपण तरुण पिढीनं सर्व लोकांनी हे विचारात करून, मला विटेकर लोकांना सांगण्याची गरज नाही, कारण विटेकर लोकांनी 2014 निर्धार केलाय की सदाशिव भाऊंनी मैदान मारायचं म्हणजे मारायचं। माझं सांगणं एवढंच आहे, विरोधकांजवळ जर आपण विकासाची गोष्ट पाहिली तर त्यांच्याकडे टेंबू सोडल्याशिवाय त्यांच्याकडे कुठली दुसरी गोष्ट नाहीये। टेंबू 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 कुठले तो झाले गेले 30-35 वर्ष झालं सत्यता आहे, पण टेंबू शिवाय दुसरं काही कुठली त्यांना गोष्ट सापडली दिसत नाही। माझं सांगणं एवढंच आहे,
असेल तुमच्या काळामध्ये जर असं गीत आम्हाला पूर्ण झाले असते, पण तुम्ही सगळा इतिहास काढणे गरजेचं आहे. इतिहास पहिल्यापासून बघितला तर मान्य नागनाथांना राईकोडी पासून ते भारत पाटणकर असू देत, सुभाष आपले संपतराव देशमुख असू देत, राजनारायण देशमुख असू देत, यांचं सुद्धा त्यामध्ये मोलाचं योगदान आहे. आणि मी अभिमानानं सांगू शकतो आता की टेम्बू योजनेमध्ये सर्वात जास्त सेना निधी आणला सर ते माझं दैवत सदस्य उद्धव पाटील पुरेपूर खर्च करून भाऊनिधा अकोला टप्पा क्रमांक 3 टप्पा क्रमांक 4 व्यवस्थितपणे पूर्ण केला. टप्पा क्रमांक 3 पर्यंत पाणी येताना भाऊना ज्या अडचणी आल्या यांना माहित नाही आयत्या बिळावर ना गोवस्करांनी तरुण युवकांना सांगले. आज मतदारसंघाच जर सर्वे काढला तर नवीन 2019 ला नवीन मतदान फक्त 25,000 मतदान फक्त तरुण युवा पिढीच आहे. माझं त्यांना सांगणं आहे की जो कोण विकास उपलब्ध करून देतोय मान्य भाऊंनी विका एमआयडीसीच्या आपल्याला एमआयडीसी कमी पडते म्हणून 500 एकर जागा अधिकृत मंजुरी मिळावी म्हणून प्रस्ताव दाखल केला, त्यासाठी सुद्धा यांनी रद्द करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला, रद्द केली. आज जर ती 500 एकरची जागा जर आपल्याला उपलब्ध झाली असती तर 3-4 मोठे प्रोजेक्ट आपण विद्यामध्ये आणू शकलो असतो. त्या निमित्तानंच 2,500 ते 3,000 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भाऊंनी पूर्ण केली असती, पण विरोधकांना ही खपलं नाही कारण त्यांना माहित होत हा जर माणूस पुढे आला तर आपल्याला शेपूटला काम देणार नाही. म्हणून माझं सर्वांना सांगणं आहे हे 3 दिवस स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी चंद्र आव्हान केलं होतं की तू मुझे खून दो मैं तुम्हें आझाद दूं का. मित्रांनो मी तुम्हाला आव्हान करतो हे 3 दिवस तुम्ही सदाभाऊंसाठी द्यायचं हा पुतळ्यापाठी मरे पहिले तुमच्यासाठी नाही पूर्णपणे ताकदीनं आता मला 2 मिनिटं दिलेत माझ्या 2 मिनिटाची पण वर झाली अजिबात अजिबात कुणी का अपील व्हायचं नाही. वातावरण आपल्याला पूर्णपणे चांगलं आहे, भाऊ भाऊंच्या भाषणामध्ये सगळं सांगतीलच, तरी पण गोल गप्पांना बळी पडायचं नाही. जरी मोठे नेते त्यांच्या स्टेजवरती असतील तर सामान्य जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे, म्हणून सर्वांनी महापरी मानायचं आहे. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराप कट्टा पॉवर हाऊस रोड विटा.